हाय, नमस्कार आमच्या भावांना बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरे आहेत ना सगळे? त्याला आज काय सकाळपासून तुमच्या योगिताईची तब्येतच बरी नाही बरं का? अचानकच दुखण्याचं भाऊ बहिणींना, मला अचानकच. आता काय झालंय? डोकं दुखतंय माझं डोकं, आणि ताप आलाय. ताप बसली सकाळपासून, आपण झोपली होती. थंड वातावरण आहे एकतर पावसाचं. आणि काय होतं, अशा वातावरणात आहे ना, जर आवाजच बदलल्या सारखं वाटतो मला. माझं तुम्हाला कसं वाटतोय? माझा आवाज बदलल्या सारखं वाटतोय, कसं वाटतोय हे मला सांगा. आता बऱ्याच आमच्या बहिणींचं काय म्हणणं आहे की योगिता तू वेगळा कलर पण वापरत जा गाऊनचं, म्हणजे हे आवडल्या बरं का कलर. तर आणल्या पण आता सकाळी तसंच घातलंय मी इकून, कारण की ते जुना जर असता ना तर तीच घातला असता बरं का मी. पण ते काय झालं, पावसामुळे काय कपडे वाळले नाही ते, म्हणून नवा न्याला मी फिटिंग करायला गेलती, पण मशीनवालेच काय जाग्यावर नव्हती, म्हणून घातला आपल्या तसंच. आता आपण काय स्वतःच एक मशीनवाले आहे, पण आता आपल्याकडं मशीन नसल्यामुळं म्हणजे असं नडून पडायचं येतं या. आता बऱ्याच आमच्या बहिणींचं काय म्हणणं आहे, योग्यता तू मशीन घे परत, नाहीतर नवऱ्याच्या इकडं मशीन आण असं म्हणणं आहे बरं का त्यांचं, आपल्या बऱ्याच भाऊ बहिणींचं. परत तुझी काय भांडी कुंडी काय असतील ती घेऊन ये. तर मला आहे का नाही, आणायच्या टायमाला बघू बरं का भाऊ बहिणीनं, जर आणायचंच म्हणलं तर आणू, नाहीतर त्यालाच राहू द्या, नवऱ्यालाच राहू द्या. आणि राहिलं मशीनचं मालक काय आपण नाही भाऊ बहिणी, मशीन त्यानं घेतलेली आहे नवऱ्यानं, ती पण घेऊ का नको सगळे म्हणायचे हिला शिवायला येत आहे का नाही तर मोकळातच पैसे घालवू नकोच बायाच्या नादे लागून अशी म्हणायची. म्हणजे मी तर चांगला दोन महिने मी केला कोर्स बरं का ब्लाऊज शिवायचा, त्यानंतर येत होतं मला ब्लाऊज शिवायला. आणि तेव्हा मग लगे लगे आपल्याकडे कुठलं एवढं पैसे, तेव्हा मशीन घ्यायला स्वतःची. आणि मग माझं लग्न नवीनच झालेलं होतं, म्हणजे नवीनच लग्न जातं, तेव्हाच मी शिकली नाही, 5-6 महिने झाले असतील माझ्या लग्नाला, तेव्हा मग ती मी मशीनचं काम शिकली होती. आणि मग तिकडे गेल्यावर नवऱ्याच्या तिकडे गेल्यानंतर ना मग काय, आता पण ते मला परत परत माहिती पडलं की आपल्या जबाबदारी स्वतःच आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. पण त्यावेळेस नवी होती, मग मी इथनं शिकून गेली होती मशीनचं काम. मग म्हणलं मशीन घ्या म्हणलं शिकलेली आहे मी, नाही का. मग त्यावेळेस ती काय मशीन घेत नव्हती, म्हणजे त्यांना विश्वासच नव्हता की मी मशीन चालावते, म्हणजे खरंच ब्लाऊज शिवती. म्हणून त्यांना वाटलं की आपली अशीच काहीतरी म्हणती, आणि तुला पैशाला, म्हणजे माझ्या नवऱ्याला पैशाला बुडवण मी, असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं. पण ज्यावेळेस मशीन आणले ना, त्यावेळेस मी ब्लाऊज शिवल्यावर त्यांना खरं वाटलं. आणि ते पण मी अगोदर घरचं शिवलं, म्हणजे मी काय असं हे केलं नाही, भेदभाव केला नाही किंवा काय नाही, मी सगळ्यांचं शिवून द्यायची, म्हणजे तिथं होती ना मी सासरी, त्यांचं सगळ्यांचं शिवायची ब्लाऊज, म्हणजे असं पैसे नाही किंवा काहीच नाही, हाय असं शिवून द्यायची मी जंपर. मग जेव्हा शिवलं ना, तेव्हा त्यांना खरा विश्वास बसला की बाबा खरंच मी ब्लाऊज शिवते, नाही तर म्हणायची नको आणू मशीन, तुझं पैसे नुसते घालवायला लावले ही. पण आता मी कसं, आता आपण शिकलं, जर शिकलं तरच आपण नवऱ्याला आणायला हवं ना मशीन, आणि नाही शिकल्यावर कसं काय आणायला लावणार आहे आपण सांगा बरं तुम्ही, नाही सांगायला लावणार ना, कारण की आपण विचार करणार ना ती काय, म्हणजे असं 5-10 रुपयाची वस्तू नाही किंवा आपल्याला घेऊन यायची ना, अशीच आपल्याला देखावा म्हणून ठेवायची. आता ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवायचे ना, त्यावेळेस तुम्ही बघितलेलं आहे की मी ब्लाऊज कशी शिवती, कशी नाही शिवत, मला जमतं का नाही शिवत, जमत, म्हणजे मी पण एक टेलरच आहे, फक्त टेलर आहे मी पण. आणि ज्यावेळेस नवीन शिवाय शिकले होते ना, त्यावेळेस म्हणजे असा झाला बरं का त्रास, कारण की लगे लगे कुठल्याही लेडीचे माप घावत नाही ते आपल्याला, आणि त्यामुळं मग कटिंगमध्ये फिटिंगमध्ये व्हायचा त्रास. आणि काय आपण म्हणजे ब्लाऊज शिवायचं आपण, पण ज्यावेळेस फिटिंग करायचे ना, त्यावेळेस कोणाला टाईट व्हायचं किंवा कोणाला आवड व्हायचं असं व्हायचं, 999 गोळ्या खाऊ खाऊ म्हणजे डोकं दुखायचं ना, म्हणजे असं कसं बायकांनी एवढ्या महागायचे कपडे आणलेले असतात, ती परत एवढ्या भारी चांगल्या, म्हणजे चांगल्या महागायच्या साड्या असतात,
त्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज शिवाय दिलेला असतं, तर मग त्यांची जर लुस्कानी झाली, तर लुस्कानी झाली म्हणजे असं विदाउट जर असेल, म्हणजे साडीवरचा पीस नसेल आणि नुसता जर पीस असेल, ती जर शिवला तर आपल्याकडून चुकलं तर आपण ती भरून देऊ शकतो. कारण की ती किती 160, 170, 150 रुपयाला, म्हणजे त्यावेळेस भेटायचा 40-50 रुपयाला पीस. ती आपली म्हणजे आपली अशी आवपत होती की जरी आपल्याकडून बिघडलं तरी आपण भरून द्यायला. पण ज्यावेळेस साड्यांवरचं पीस बिघाड त्याला ब्लाऊज बिघडल्यानंतर ना, मग आपल्याला पूर्ण साडी पण घेऊन द्यावी लागेल आणि ब्लाऊज पण घेऊन द्या. म्हणजे साडी घेतली तर त्यात ब्लाऊज पीस असतो ना, मग पूर्ण साडीच घेऊन द्यावी लागेल, आहे का नाही. त्यामुळे व्यवस्थित ठिकाणी म्हणजे त्रास झाला एका ब्लाऊजला, दिवस दिवस जायचा आणि मग हे पूर्ण असं दुखायचं जास्त वेळ मशिनीवरती बसून. मग त्यातून बी शिकलीच बरं का, मी हार नाही मानली. मग आता पक्क म्हणजे पक्की टेलर नाही मी, चांगला ब्लाऊज येतं शिवायला. पण आता लगे लगे जर इकडं मशीन घ्यायचं म्हणलं ना मला, तरी आता मशीन घ्यायचं म्हणल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे की काय ते काय थोड्या पैशाला नाही भेटत भाऊ बहिणींनो मशीन, की बाबा आपण लगेच बाजारात गेलो आणि लगेच आणलेले आहे का नाही. तरी आता बऱ्याच आमच्या भाऊ बहिणीला प्रश्न येईल की तुला यूट्यूबचं पेमेंट हे येतं की, आहे का नाही. तर यूट्यूबचं पेमेंट आलेलं तेवढं जर मशिनीला घालवायचं म्हणलं तर पुढं बी काय आपल्याला अडचणी असतात, आहे का नाही. असं होतं 4 रुपये. तर तुमच्या आशीर्वादानं लवकरच तुमची योग्यता आहे मशीन घेईल, आहे का नाही. म्हणजे चालू आहे माझं कुठेतरी काम बघायचं किंवा मशीन घ्यायचं, किंवा तुम्हाला सांगते आता असं म्हणजे निर्णय नाही की बाबा नवऱ्याकडे जायचंच नाही किंवा काय नाही. असं मी म्हणणार नाही की नवऱ्याकडे मी जाणार नाही किंवा मी हिथंच राहणार आहे. असं मी पुढं काय घडतील ना गोष्टी, हे मी अगोदरच तुम्हाला सांगू शकत नाही भाऊ बहिणींना, माहिती बरोबर आहे का नाही. जर समोर माझ्या व्हिडिओमध्ये आता मी एक व्हिडिओ बनवते म्हणल्यानंतर ना आपलं काय सुख दुःख काय असेल हे तुम्हाला तर सगळं माहितीच असतं, त्यामुळं तुमच्या योग्यतेची लाईट तुम्हाला व्हिडिओमधनं नक्कीच बघायला भेटणार आहे की पुढं. आता सध्या तर मी हाय आहे पशी करती खाती सांभाळती म्हणजे आईला ह्यांना पण, पण आता पुढं बघू. नाहीतर हे तर आपल्याला जरी बाहेरची काम आली ना कुठं शेतीतली ती तरी पण आपण जाणार आहे बरं का. मी आता विचारलंच होतं इथं नात्यातनं एक माझी बहीण लागते ती पण जाते कामाला. पण आपल्या इथं कसं हे असतं काय असतं बघा, म्हणजे फुट्ट बायांचं जिथं असतात का नाही कुठं असं टमटममध्ये ह्या जातात बघा, तसं नाही आपल्या इकडं आपल्या गावामध्ये तसं नाही. एक म्हणजे दोन दोन तीन तीन बाया मालकांच्या जातात आणि त्याच बायांकडून ती कामं करून घेतात. मग असं 5वी 6वी बाई जास्त लागत नाही त्या. मग जर ती काय मला म्हणली की जर कुठं लागलं तर नक्कीच मी तुला सांगन, तर नक्कीच आपण कसं तेवढंच आपल्याला पण 4 रुपये होणार आहेत, बरोबर आहे का. आणि तुम्ही सांगताय काही चुकीचं सांगत नाही, तेवढंच आपल्यालाच होणार आहेत. कुठं दुखणं बाहेर आलं तर आपल्यालाच खायला प्यायला दवाखान्याला तर नाही बरं का. मी सहसा पैसे जास्त घालवत. आता मला एवढं म्हणजे असं माझी तब्येत बरी नाही बरं का खरं तर. मी झोपली सकाळपासून अंगावर घेऊन ताप ही आलेलं आहे मला, डोकं दुखतं. म्हणजे जास्त प्रमाणात जर टेन्शन माझ्या डोक्यामध्ये आलं ना तर माझं डोकं दुखतं बरं का भाऊ बहिणींनो. कारण की मला ते पहिल्यापासूनच आदत आहे आणि डोकं जर दुखायला लागलं ना मग मला काहीच समजत नाही, इतकं डोकं दुखतं माझं, नुसतं फान 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 करत राहतं डोकं. आणि त्यात मग नवरत्न तेल जर लावलं ना तर डोकं जरा शांत पडतं, पण नवरत्न तेल लावल्यावर माझं जास्त डोकं दुखतं, असं माझं उलट आहे. म्हणून नवरत्न तेल हे लावत नाही. आणि आता काही गावात पण नाही गेलेले बघू. आता आम्ही दादा जर आला ना तर त्याला मी मेडिकलमधनं गोळी आणायला लावणार आहे. कारण की अंग नुसतं का ती मला बँड जे आलेलं आहे ना बँड, त्या बँडामुळं मला कणकणी आली काय ती बी काय कळा नाही मला. पण त्यावरती मी आम्ही दादाला गोळ्या आणायला लावल्या होत्या, मी खाल्ली पण होती बरं का गोळी. तर माझं काल दुखत नव्हतं पण आज माझं परत दुखायला लागलंय आणि मला आता कणकणी आलेली आहे त्यावरती. तर मग बहिणींना मला सांगावं असं वाटलं म्हणून मी व्हिडिओ काढते की तर भाऊ बहिणी हो ती काय मशीन आपली नाही आणि त्यावर माझा काय अधिकार नाही. भलं असतं नवऱ्याच्या ज्या गोष्टी असतात ना त्यावर बायकोचाच हक्क असतो, पण तिथं आपला काय एवढा हक्क नाही मी गाजवत किंवा दाखवत बी नाही, किंवा आपल्याला हक्क दाखवायची परवानगी पण नाही. कारण की ती डायरेक्टली काय म्हणतात की मी आणलेली आहे तू मालकी झाली का असं तसं, त्यामुळे आपल्याला त्यांनी म्हणावी नको आणि आपण ती मशीन आणावी नको, बरोबर आहे का नाही. जर माझ्या नशिबात असेल आणि तुमच्या आशीर्वादाला नक्कीच मी एक नवी मशीन घेणार, स्वतःच्या पायावरती उभा राहीन आणि ब्लाऊज शिवीन. आणि जरी मशीन नसलं तर मी कामधंदा तर बघ म्हणजे कर
करणार काय ना काहीतरी जीवनामध्ये पुढं, आणि त्यात फक्त मला तुमच्या साथीची तुमच्या सपोर्टाची गरज आहे, तुमच्या योग्यतेला, तर तुमच्या योग्यतेला सपोर्ट पण करा भाऊ बहिणींना. आणि आपलं काय सबस्क्रायबर वाढा नाही तर झालं बरं का, तुमच्या योग्यतेचा व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्रायबर करत जा, लाईक करत जा, आवडलं तर करत जा बरं का. म्हणजे माझं काही तसं नाही, पण मी खरं मनापासून सांगते की मला सपोर्ट करा, बरोबर आहे का नाही. प्रत्येकाला म्हणजे असं सपोर्टाची गरज असते बरं का भाऊ बहिणींना, म्हणजे असं सपोर्टाशिवाय कोणीच काय करू शकत नाही. खरं आहे, आता माझ्या जे मी व्हिडिओ टाकलेला आहे अगोदर, त्या सगळ्या माझ्या बहिणींच्या एवढे भारी भारी कमेंट आल्यात ना मला, तर मी ती कमेंट वाचल्या बरं का, त्यावर मी रिप्लाय नाही दिलं. म्हणजे मी असं रिप्लाय देत नाही, कारण की एकाला दिलं तर दुसऱ्याला राग नको यायला, म्हणून मी व्हिडिओमधनं बोलते या तुम्हाला सगळ्या बहिणींचं आमचं मनापासून म्हणजे माझ्याकडून धन्यवाद सगळ्या बहिणींचं. काय बहिणींचं असं बी म्हणणं आहे वर्षाताईंचं ह्यांचं त्यांचं की बाबा लावीला योग्यता आहे आम्हाला कर्म नाही, तर आता तुमची योग्यताची काय तब्येत बरोबर नाही बरं का. पण नक्की मी प्रयत्न करेन संध्याकाळी लाईव्हला यायचा आणि तुमच्या संग बोलायचा, तर नक्की मला लाईव्हला या. आणि जे मी माझ्या बहिणी व्हिडिओ बघतात त्यांना तुमच्या योग्यताईशी बोलायचं आहे, त्यांनी नक्की लाईव्हला या संध्याकाळी. म्हणजे लई नाही तर थोडं तर मी लाईव्ह घेईन बरं का बहिणींनो, पण जर माझी तब्येत अजून बिघडली नाही तर बरं का, नाही तर कारण की मला तर अजून असं अंगामध्ये कणकणीही आल्यासारखं जाणवतंय, थंडी वाजते जरा, तर म्हणलं हेच सांगायचं. कारण की परत बहिणीने नको म्हणा, कारण की आमच्या बहिणी बऱ्याच दिवस झाले मला म्हणतात की योगी ताई तू जा तुझा पसारा तिकडं घेऊन ये हे कर. पण मी काय म्हणते, आपल्या जर माझ्या नशिबात असेल तर मला अजून भेटल बरोबर, भलं ते आपलंच आहे, फक्त मशीन सोडून काय असेल हे माझंच आहे बरं का. पण नाही मी एवढा काय हक्क गाजवत, माझ्या वस्तूंवर सुद्धा मी हक्क नाही गाजवत भाऊ बहिणींना माहिती आहे का. चालायचं मग म्हणलं कशाला त्या मशीनमध्ये जायचं आणि उग अधिकार दाखवायचा आणि कशाला मिंद व्हायचं आहे त्याच्यात, आहे का नाही. त्यामुळे जर असं तुमच्या आशीर्वादानं तुमच्या योग्यतेच्या नशिबात आणि जर तुमची साथ देवाची तर साथ आहेच बरं का आपल्याला भोलेनाथाची, कारण की भोलेनाथाने आपल्याला काय उपाशी नाही ठेवलेलं, कुठेतरी दोन घास दिलेलं आहेत आपल्याला. आणि लय म्हणजे अशा माणसाला कशाची असते, पोटाला अन्न खायची बरोबर आहे का नाही, पोटाला भेटलं ना बाकीचे कशाचे नाही. मला तर म्हणजे अशी अपेक्षा नाही केली मला मोठा, कारण की मला तुम्हाला सांगते न मला परपंचा ना लिकरो बाळणा काय, म्हणजे अशी माझी अपेक्षा नाही की मी असा मोठा परपंच करावा किंवा काय करावा. माझ्या पुरतं झालं ना स्वतः पुरतं बाद झालं, आणि आता पुढं जीवनामध्ये माझ्या काय घटना घडतील काय नाही हे कुणालाच माहीत नाही, ना तुम्हाला ना मला, आता ते वरच्या परमेश्वरालाच माहिती येतं बरोबर का नाही. सगळ्या आमच्या बहिणी म्हणजे काय बहिणी आमच्या म्हणतात किंवा सगळ्या म्हणलं तरी चालेल की योग्यता आहे तो श्री स्वामी समर्थ यांचं हे कर, म्हणजे नाव घेत जा तर मी घेते श्री स्वामी समर्थ. तर चला भाऊ बहिणींनो घ्या आपली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, बाय बाय.